मागील गीतात आपण श्री भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव पाहिला। आता थोडी पूर्वकथा जाणून घेऊ। गाधी राजाची कन्या सत्यवती ही रुचिक ऋषींची भार्या। तिने रुचिक ऋषींचे पिता म्हणजेच तिचे सासरे भृगु ऋषींकडे स्वतः करता आणि माते करता पुत्रप्राप्तीसाठी विनंती केली। भृगु ऋषींच्या आज्ञेनुसार ऋचिक ऋषी यांचे सासरे गाधी राजा आणि स्वतः ऋचिक ऋषी यांनी ब्रह्मवृंदांना बोलावून पुत्रकामेष्टी यज्ञ केला। त्यावेळी सत्यवतीसाठी ब्राह्मतेजयुक्त चरू म्हणजेच यज्ञासाठी शिजवलेला भात आणि सत्यवतीच्या मातेसाठी क्षात्रतेजयुक्त चरू ब्रह्मवृंदांनी तयार केले। परंतु चरू भक्षण करण्याच्या वेळी अदलाबदल झाली। ब्राह्मतेज असलेला चरू सत्यवतीच्या मातेने आणि क्षात्रतेज असलेला चरू सत्यवतीने सेवन केला। हा सर्व गोंधळ भृगु ऋषींनी जाणला आणि तेथे येऊन ते सत्यवतीला म्हणाले की तुझ्या आईला ब्रह्मवेत्ता पुत्र होईल म्हणजेच तुला भाऊ होईल आणि तुला क्षत्रिय गुणांनी युक्त असा पुत्र होईल। त्यावर ब्राह्मणकुळी क्षत्रिय पुत्र नको असा सत्यवतीने आक्रोश केला। त्यावर भृगु ऋषी म्हणाले की ठीक आहे, तुला पुत्र नव्हे तर क्षत्रिय धर्म आचरण करणारा प्रपुत्र म्हणजेच नातू होईल। भृगु ऋषींच्या आशीर्वादाप्रमाणे सत्यवतीच्या मातेला क्षत्रिय कुल असूनही ब्राह्मतेजाने युक्त असा पुत्र म्हणजेच विश्वामित्र प्राप्त झाला आणि सत्यवतीला यमदग्नी हा ब्राह्मण पुत्र आणि भगवान परशुराम हा क्षत्रिय गुणांनी युक्त असा नातू प्राप्त झाला। या कथेचे वर्णन आपण प्रस्तुत गीतात ऐकूया। भार्गव जन्मा पूर्वीची कथा मी कथन करी, जन हो ऐका कथा ठेवुनी, शुद्ध भाव हंतरी, जन हो ऐका कथा ठेवुनी, शुद्ध भाव हंतरी। रुचिकांची सत्यवती भार्या, गाधिसुताती पवित्र आर्या, म्लानमुखीती दुःखितचर्या, वदेतीश्वशुर भृगु ऋषीना, पुत्र द्यावा पदरी, जन हो ऐका कथा ठेवुनी, शुद्ध भाव अंतरी। सत्यवतीची प्रेमळ माता, भृगु ऋषींची जाणी योग्यता, वदे ऋषीना मलाही आता ऐसा हो बोसुत दुःखितांची, जो दुःखे नष्ट करी, जन हो ऐका कथा ठेवुनी, शुद्ध भाव अंतरी। रुचिक ऋषी यज्ञासी बसती, देवतांचे आवाहन करीती, पंचभूतांचे ध्यान ते करीती, अभूतपूर्व तेज पसरले,
यज्ञवेदीवरी जनको ऐका कथा देवुनी शुद्ध भाव कंतरी यज्ञामध्ये देण्यासी आहुती चरुश्रपण ऋषि स्वयेच करीती त्याच चरुचे द्विभाग करीती त्याच चरुचे द्विभाग करीती क्षात्र तेज कन ब्राह्म तेजते मिसळे त्यांच्यावरी जन हो ऐका कथा ठेवुनी शुद्ध भाव अंतरी ब्राह्म तेज सत्यवती करिता क्षात्र तेज चरुमाते करिता सेवन समयी अघटित घड़ता सेवन समयी अघटित घड़ता ब्राह्मचरु जननी क्षात्र चरु तो सत्यवती ग्रहण करी जन को ऐका कथा ठेवुनी शुद्ध भाव कंतरी सत्यवतीचे दुःख जाणता ऋषीवदे स्नुषेसी आता ब्रह्मवेता होई तव भ्राता क्षात्रकुळी परी जन्मुनिया तो ज्ञान प्राप्त करी जन हो ऐका कथा ठेवुनी शुद्ध भाव अंतरी वचन ऋषींचे सत्य जाहले क्षात्रकुळी विश्वामित्र जन्मले ऋषिगणांमध्ये वंदनीय झाले ब्राह्मते जते पसरे तयांच्या मुख कमलावरी जन हो ऐका कथा ठेवुनी शुद्ध भाव अंतरी पुत्र नभे तुझ प्रपुत्र होईल ब्राह्मकुळी क्षात्र तेज फाकेल चिरंजीव तो जन्मा येईल सत्यवती सी वदे ऋषि अन मंत्रोच्चारण करी जन हो ऐका कथा ठेवुनी शुद्ध भाव सत्यवतीला प्रपुत्र झाला जमदग्नी सुतराम जन्मला निक्षत्रिय करिल तो पृथ्वीला क्षात्र ब्राह्म तेज विलसे त्या परशुरामान्वरी क्षात्र ब्राह्म तेज विलसे परशुरामान्वरी
जन हो भई का कथा ठेवनी शुद्ध भाव अंतरी जन हो भई का कथा ठेवनी शुद्ध भाव अंतरी शुद्ध भाव अंतरी शुद्ध भाव अंतरी।